नमस्कार, मी कोमल कुमेरिया। आज आपण मेटपंजा या गावामध्ये आलो आहोत। विधानसभा निवडणूक 2024 या अनुषंगाने आपण या काटोल विधानसभेमध्ये हवा कुणाची या विषयावर मेटपंजा येथील नागरिकांशी संवाद साधणार आहोत। या भागात 25 वर्षापासून अनिलबाबू देशमुख एक कार्यरत आहेत। त्यांच्या विरोधात भाजप आणि इतर पक्ष रिंगणात आहेत। कल कोणत्या पक्षाकडे हे आपण जाणून घेणार आहोत। सर, आपण काय सांगाल या 25 वर्षामध्ये जे प्रस्थापित नेते होते त्यांच्या संबंधाने काय सांगाल? सर नमस्कार, मी सुरेश खंडाते, मेटपंजा ग्रामचे उपसरपंच। या माध्यमाने सांगायचं की यावेळी आता विधानसभा लागलेली आहे। विधानसभेमध्ये अजूनपर्यंत हे तय झालेलं नाही की बा सीट कोणत्या होऊन राहिलेल्या आहे, अनिल बाबू होऊन राहिले की कोण झाले, हे अजून लोक संभ्रम निदान झालेलं आहे। परंतु इथचं वातावरण हे आहे की गाव 25 वर्षापासून जो विकास 25 वर्षापासून अनिल बाबू देशमुख या क्षेत्रामध्ये आहे, तर 25 वर्षापासून जो रोजगाराचा म्हणा किंवा कोणत्या प्रकारचा प्रश्न हा समस्या सुटलेल्या नाही आहे। परंतु लोक त्या माध्यमाने थोडेसे लोक सर्वमध्ये आहे, संभ्रम मध्ये आहे किंवा अनिल बाबूंना जर पुन्हा आपण हे केलेलं आहे तर तेच अवस्थेला आपल्याला जावं लागेल। पण एक उम्मीद आहे की बीजेपी जो आहे, भारतीय जनता पक्ष जो आहे, त्यामध्ये सीट कोणाला मिळणार, काय मिळणार, याच्यामध्ये सर्व संभ्रम निर्माण झालेला आहे। लोकांचा कल बीजेपीकडे आहे, परंतु याच्यामध्ये काही अपक्ष जे असले तर बाजूचे अजनगाव म्हणून जिचकार जे आहेत ते लोकांच्या हितांनी लोकांचा कल त्यांच्याकडे दिसून राहिलेला आहे। आणि यावेळेस ते होऊ शकते का दुसऱ्याच म्हणजे राष्ट्रीय पक्ष आहे त्यांच्यासाठी तो एक परेशानी ठरणारे आहे किंवा त्यांच्यासाठी म्हणजे थोडासा तो दुःखदायी ठरणार आहे, त्या माध्यमाने तो दोघांना बी ते क्रॉस करू शकते अशी अवस्था त्यांची दिसून राहिली। 25 वर्षापासून प्रस्थापित आमदार यांनी विकास केलेला आहे आणि तिसरा पर्याय म्हणून अजोल जिचकार यांना मेटपंजा येथील नागरिक पसंत करतात। प्रस्थापित आमदाराच्या विकासाने आपण समाधानकारक आहात का? नाही, आपण समाधानकारक नाही। आता या निवडणुकीमध्ये आमदार अनिल देशमुख, चंद्रसिंग ठाकूर आणि इतर कुणी उभे असेल तर हवा कुणाची या संबंधाने काय सांगाल? नवीन चेहरा पाहिजे आता, जे काही आहे तुम्ही सोडून द्यायचे। म्हणजे आपण यजवल जिचकार याबाबत बोलून राहिले, म्हणजे तुमची पसंती यजवल जिचकार यांना आहे। वर्षापासून तुम्ही या क्षेत्राचा विकास बघितला आहे, परत आणि अनिल देशमुख आणि त्यांचे पुत्र सध्या रिंगणात आहे असं बोलल्या जात आहे, परंतु का सांगा देशमुख बाबत का सांगा? त्यांनी आमच्या सर्कलचं काहीच काम केलेलं नाही, बरोबर? नाही तर ते आवडतेच होते। काय होते? आवडतेच होते। 3 रन भंग साहेबाला त्यांनी काही नाही केलं, 4-5 रन हे झाले याने काही नाही केलं, तर आम्हाला असं वाटतं का नवीन पार्टी आली पाहिजे कोणती बी, बरोबर? आता अनिल बाबू देशमुख यांच्या विरोधात चरणसिंग ठाकूर आहे, यादवल जिचकार आहे, या संबंधाने काय सांग? जिचकारच आले पाहिजे, जिचकार पाहिजे। त्यांच्याकडून कोणती अपेक्षा ठेवतात जिचकारकडून? कामाचा विकास व्हायला पाहिजे, कामाचा विकास व्हायला पाहिजे, बरोबर? कामाचा विकासाकरिता तिसरा पर्याय काटोल विधानसभेतील नागरिकांना हवा आहे। आता सध्या निवडणुकीचा माहोल आहे, आता हा माहोल कोणत्या पक्षाकडे आहे? माहोल तर तसं सांगता येत नाही आता, तसा लोकांची बरं। अनिल बाबू सोबत बाबत काय सांगाल? अनिल बाबू बाबत एकच सांगणार आहे का, आता त्यांनी या राजकारणामध्ये म्हणजे आता या विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त जे यंग जनरेशन आहे, जे सुशिक्षित रोजगार आहे, त्यांच्यासाठी काही ना काही तडजोड करायला पाहिजे। कारण का आपला या काटोल नरखेड विधानसभामध्ये सगळ्यात मागासवर्गीय काटोल विधानसभा क्षेत्र आहे, 3-4 पंचवार्षिक त्यांनी गाजवलेली आहे। या विधानसभेमध्ये त्यांना काटोल नरखेडसाठी नवीन पिढीसाठी मोठमोठे उद्योग, कारखान्या, कंपन्या, रोजगार, जो सुशिक्षित रोजगार आता खंडित आहे आपल्या ह्या 4-5 वर्षामध्ये, तर त्यांनी या गोष्टीवर जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे अनिल बाबूजींनी।
तो हे माझी त्यांच्याकडे आवर्जून विनंती आहे, या 19 तारखेला जो आपलं विधानसभा इलेक्शन आहे त्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये यंग पिढीनं तरी आपलं विचार व्यक्त करून आत्म्यातून व्होटिंग करा। त्यांना कोणता नेता भावी आमदार कोणता आपल्या क्षेत्रामध्ये पाहिजे काय पाहिजे, जे कोणता आमदार आपल्या क्षेत्रामध्ये विकास करू शकते याबद्दल त्यांनी विचार करायला पाहिजे। यंग पिढीला माझा एक संदेश आहे, युवा पिढीसाठी युवा तरुण हवा असे यांची प्रतिक्रिया आहे। मी प्रस्थापित नेते 25 वर्षापासून आहे इथे। आणि बाबू याची याच्या संबंधाने आपण काय विकासाबाबत काय सांगाल? खतम काम आहे, खतम काम आहे, काही कामच नाही केलं ना। पंचवीस वर्षात काहीच काम नाही केलं, काही नाही, कोणा गरीब माणसाचे फॅक्टरी पुढे काहीतरी झालं पाहिजे। 25 वर्ष मंत्री जाऊन काम नाही केलं त्याला कोण व्होट देणार आहे? 25 वर्षापासून काम नाही केलं म्हणून व्होट देणार नाही, मग आता पसंती कोणाला देणार आहे? मी चरणसिंग ठाकूर आहे ना मार्केट मध्ये, यादव आशिष देशमुख दोन्ही मिळून। अनिल बाबू यांच्यावर मेट पंचायत येथील नागरिक नाराज असल्याचे बोलले जात आहे।